नमस्कार मित्रों, माझ्या कायदेभान या लीगल चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत, नॉर्मली तुम्ही पोलिसांकडे गेलात, तुम्हाला तक्रार द्यायची आहे, तुमची काहीतरी तक्रार आहे, पण पोलीस स्टेशन मध्ये जो तिथे हवालदार असतो किंवा हेड कॉन्स्टेबल असतो किंवा PSI असतो, हे तुमची तक्रार घेत नाही। मग त्यावेळे तुम्हाला प्रश्न पडतो, तुम्ही हतबल होता की आपल्याला तक्रार द्यायची आहे, पण पोलीस स्टेशनमध्ये तिथे असलेले अधिकारी तक्रार घेत नाही, मग काय करायचं असा प्रश्न पडतो। तर मी तुम्हाला अशी अडचण असेल तर याच्यावर काय करायचं आज याच्याबद्दल सांगतो। आता इथे एक थोडासा बारीक फरक आहे, तक्रार आणि FIR याच्यामध्ये थोडासा फरक आहे, मी तुम्हाला सांगतो। तुम्ही एखाद्या कागदावर तक्रार लिहून नेता किंवा तिथे गेल्यावर तुम्ही जी काही तुमची तक्रार सांगता ती तो पोलीसवाला एका कागदावर लिहून घेतो कार्बन कापीसकट आणि त्याच्यावर शिक्का मारतो, सही करतो, एक कॉपी पोलीस स्टेशनकडे ठेवतो, एक तुम्हाला देतो। ही झाली तक्रार किंवा ही झालं तक्रार घेणे। आता या तक्रारीवर ते प्राथमिक चौकशी करतात थोडीशी, ज्याच्या विरोधात तक्रार आहे त्याला विचारतात, चौकशी करतात, दिलेल्या घटनांमध्ये मेरिट आहे का हे शोधतात। जर मेरिट असेल तर मग त्याला त्यांच्या FIR कॉपीवर म्हणजे गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डवर ते घेतात, डॉक्युमेंट करतात। आणि हे डॉक्युमेंट करताना दोन प्रकारचे वर्गीकरण होतात त्याचे, एक असते NC म्हणजे नॉन कॉग्निजेबल आणि दुसरं आहे कॉग्निजेबल म्हणजेच FIR। थोडक्यात तुम्ही जे कागदावर तक्रार लिहून दिलात त्या तक्रारीचं स्वरूप बघतात आणि ठरवतात की ह्या तक्रारीची पोलीसच्या पक्क्या कागदावर नोंद घेताना NC म्हणून घ्यायचं की FIR म्हणून घ्यायचं। NC म्हणजे नॉन कॉग्निजेबल, नॉन कॉग्निजेबल म्हणजे हे फारसं अदखलपात्र गुन्हा आहे, गुन्हा आहे पण अदखलपात्र गुन्हा आहे, त्या कॅटेगरीमध्ये टाकतात। जर दखलपात्र गुन्हा वाटला तर मग त्याला NC मध्ये न टाकता FIR मध्ये टाकतात। आणि हे एकदा पक्क्या डॉक्युमेंटवर घेतलं NC किंवा FIR मध्ये की आता त्याच्यावर पक्की कारवाई चालू होते। थोडक्यात तुम्ही घरून जे कागदावर लिहून घेऊन जाता ती तक्रार झाली, किंवा पोलीस तुमच्याकडे कागद नसेल तर पोलीस स्टेशनला तिथेच सांगता आणि लिहिलं जातं ती तक्रार झाली, त्या तक्रारच्या स्वरूपावरून ते ठरवतात दखलपात्र अदखलपात्र। दखलपात्र असेल तर FIR म्हणून नोंद केल्या जाते, अदखलपात्र असेल तर NC म्हणून नोंद केल्या जाते। हे झालं तक्रार आणि FIR याच्यामधलं बेसिक। पण समजा पोलिसांनी तुम्ही दिलेली तक्रार घेतलीच नाही आणि NC किंवा FIR दाखल केलीच नाही तर काय? तुम्हाला तिथूनच त्यांनी परत पाठवलं की तुमच्या केसमध्ये मेरिट नाही आहे, आम्हीही तुमची तक्रार घेणार नाही, किंवा तक्रार घेतली तरी NC किंवा FIR दाखल करून घेणार नाही, तक्रार घेऊ पण NC किंवा FIR दाखल करून घेणार नाही असं म्हटलं। तर मग त्या NC किंवा FIR दाखल होत नसेल तर देणार दिलेल्या तक्रारीचा तसा काही फायदाच नाही, कारण जोपर्यंत NC किंवा FIR मध्ये ती कन्वर्ट होत नाही, तुमची तक्रार कन्वर्ट केला जात नाही NC किंवा FIR मध्ये, तर त्याच्यावर ऍक्शनच होणार नाही, कायदेशीर ऍक्शनच होणार नाही। कारण या दोनपैकी एक याच्या कागदामध्ये तुमची तक्रार कन्वर्ट नाही झाली तर न्यायालयापर्यंत ती तक्रार जाणारच नाही, याच्यामध्ये कन्वर्ट केल्यावरच ती जात असते, त्याच्यामुळे तुमची तक्रार तशी इनइफेक्टिव्ह राहिली, त्याच्यावर कारवाईच होणार नाही तक्रारीवर। मग आता तुम्हाला तुमच्या तक्रारीला NC किंवा FIR मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर मग आपल्याकडे काय उपाय आहे पोलीस जर घेत नसतील तर? मग उपाय हा आहे, पहिला उपाय पोलीस स्टेशनमधून बाहेर पडण्याआधी तो जो कोणी अधिकारी आहे त्याचं नाव त्याच्या बिल्ल्यावर इथे असतं, त्याचं नाव लिहून घ्यायचं, टाईम लिहायचं, घरी यायचं, तीच तक्रार त्याच्यावरच व्यवस्थित तशीच लिहायची। फक्त त्याला आता ही आत्ता तुम्ही पोलीस निरीक्षकांना उद्देशून लिहिला होतात, आता तुम्ही ॲड्रेस टू SP, ग्रामीणमध्ये असाल तर SP, शहरी भागात असाल तर CP, कमिशनर ऑफ पोलीस, यांना ॲड्रेस करून ती तक्रार लिहायची। ती तक्रार सुरू करण्याआधी तुम्हाला ॲडिशनल एक पॅरा लिहावा लागेल, तो पॅरा असा की या तारखेला मी या पोलीस स्टेशनला इथे गेली किंवा गेलो, तिथे ही तक्रार घेतली नाही, हा हा पोलीसवाला तिथे होता, हा ॲडिशनल पॅरा करायचा। बाकी खालची तक्रार सेम तशी लिहायची आणि पोस्टाने, बरं, तिथे पोस्टाने पाठवायचं। पाठवताना तुम्ही सब्जेक्ट लिहायचं या तक्रारीमध्ये की ही तक्रार CRPC सेक्शन 154(3) या तरतुदीखाली मी SP ला किंवा CP ला पाठवत आहे,
असं सब्जेक्ट मध्ये हे लिहायचं, हे कधी विसरू नका। कारण थेट पोलीसच्या कमिशनरला किंवा एसपीला लिहिताना तुम्ही कुठल्या तरतुदीखाली लिहिता हे माहीत पाहिजे। तर ते विषयामध्ये ते लिहायचं, सब्जेक्ट मध्ये लिहायचं की सीआरपीसीच्या सेक्शन 154/3 अंतर्गत ही तक्रार दाखल करत आहे असं म्हणून लिहायचं। एकदा हे कागद एसपी कडे गेलं तर माहीत आहे की एसपी एकतर पटकन ऍक्शन घेईल किंवा खूप कामं असल्यामुळे नाही घेणार। त्यांनी जर ऍक्शन नाही घेतली 8 ते 10 दिवस वाट बघायचं, आणि ऍक्शन नाही घेतली तुम्हाला फोन नाही आला तर आता तुमच्याकडे दुसरा टप्पा असतो की हे जे एसपीला तुम्ही पोस्टाने पाठवलं होतं तक्रार, त्या पोस्टाची स्लिप असते ती स्लिप घ्यायचं आणि या तक्रारीच्या कॉपीची एक फोटोकॉपी काढायची आणि हे सगळं घ्यायचं आणि एक वकील गाठायचा। मग तुम्हाला वकील ड्राफ्टिंग करतो, ती ड्राफ्टिंग असते त्याला म्हणतात कायद्याच्या भाषेत प्रायव्हेट कंप्लेंट। सेक्शन 156/3 अंतर्गत वकील प्रायव्हेट कंप्लेंट ड्राफ्ट करतो आणि स्टोरीमध्ये टाकतो की तक्रार काय आहे, आणि नंतर ॲडिशनल हे पण सांगतो की पोलीस स्टेशनला कशी तक्रार घेण्यात आली नाही आणि एसपीकडे तक्रार पाठवली त्याच्यावरही कशी कारवाई झाली नाही, हे दोन कारणं टाकून प्रायव्हेट कंप्लेंट सेक्शन 156/3 अंतर्गत मॅजिस्ट्रेटकडे दाखल करतो। मॅजिस्ट्रेटकडे दाखल झाले की केस दाखल होते, मॅजिस्ट्रेटची संबंधित पोलीस स्टेशनला संबंध जाते आणि मॅजिस्ट्रेट मग पोलीस स्टेशनला ऑर्डर करतो की आता न्यायालयीन आदेशाप्रमाणे तक्रार जी दिली होती तिला FIR किंवा NC मध्ये FIR मध्ये नॉर्मली आता ही स्टेज FIR ची येते, FIR मध्ये कन्वर्ट करा आणि दाखल करून घ्या। एकदा मॅजिस्ट्रेटचे ऑर्डर आले की FIR दाखल होते आणि तिथून मग ऍक्च्युअली केस सुरू होते। तर एखाद्या पोलिसांनी तुमची तक्रार घेतली नाही तर काय करायचं याची ही कंप्लीट प्रोसिजर आहे। तर मित्र तुमच्यासाठी असंच कायद्याचे वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन, कायद्याबद्दल सजग आणि सुजाण होण्यासाठी कायदेभान बघत राहा। बाय।